लातूर जिल्ह्यातील लौसा येथील रिक्षा चालक असलेले महादेव मस्के यांच्यावर काळाने घात केला. अर्धांगवयाच्या आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांचे स्वप्न स्नेहाने 10वी बोर्ड परीक्षेत 98% गुण मिळवून स्वप्न पूर्ण केले आहे. स्नेहाच्या यशाने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. स्नेहाचे वडील महादेव हे रिक्षा चालकांचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत, पण 5 महिन्यापूर्वी महादेव यांना अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त झाले. उपचाराचा मोठा खर्च असल्याने मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न समोर होता. त्यात रिक्षा चालवून कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण झाले होते. वडिलांचे स्वप्न होते की आपल्या मुलीने 10वीच्या परीक्षेत जास्तीचे मार्क घेऊन आयुष्यात मोठं व्हावं अशी अपेक्षा होती, पण शिक्षणात अनेक समस्या असल्याने त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या प्राध्यापक सोनाली गोळबिले यांनी स्नेहाला GS फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वोत्तरी शैक्षणिक मदत केली. नुकताच 10वीचा निकाल लागला असून स्नेहाने 98.40% मार्क मिळून अपंग वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. लोकशासन न्यूजसाठी किशोर सोनकांबळे, लातूर. माझं नाव मस्के स्नेहा आहे. 10वीच्या यंदाच्या परीक्षेमध्ये मला 98.40% पडलेले आहे आणि ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या आई वडिलांना आणि माझ्या मॅडमला देते, कारण ह्यांचा सपोर्ट नसता तर मी काहीच करू शकले नसते. माझ्यामध्ये आहे क्षमता, पण प्रत्येक गोष्टीला कुणाची ना कुणाची तरी मदत हवी असते, तर मला माझ्या आई वडिलांकडून आणि माझ्या मॅडमकडून घरच्यांकडून सगळ्यांकडून खूप सपोर्ट भेटला. त्यात 5-6 महिन्यापूर्वी माझ्या वडिलांना पॅरलाइज झाला होता. सो घरचे पण घरच्यांना मला खूप शॉक बसला. मग इकॉनॉमिक कंडिशन थोडीशी खराब होती. मग माझी मम्मी अंगणवाडीमध्ये काम करते, तर तिच्या पगारीमधून माझ्या सगळ्या ट्युशन्सची फीस, परत शिक्षणाचा खर्च, याच्यामध्ये मम्मीनं पण खूप स्ट्रगल केलं आहे. परत सपोर्ट पण होता मला, घरच्यांचा सपोर्ट, मॅडमचा सपोर्ट, आणि ह्यांचं स्ट्रगल बघूनच, म्हणजे स्ट्रगलच ह्यांच्या केलेल्या स्ट्रगलमुळेच मी एवढं मार्क घेऊ शकले सर. आणि आता पुढची माझी इच्छा UPSC करायची आहे, आणि जर मॅडम सपोर्ट असंच भेटत गेला तर मी करीन ते. प्राध्यापक सोनाली गुळबिले, सर्वप्रथम महाराष्ट्रातील 10वीच्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर विशेष अभिनंदन या ठिकाणी मला कुमारी मस्के स्नेहा हिचं करावं असं वाटतं आहे, कारण आर्थिक बिकट परिस्थिती असतानासुद्धा संघर्षावर मात करून तिने या ठिकाणी 98.40% घेतलेले आहेत. त्याचबरोबर माझ्या इंग्रजी विषयामध्ये 99 marks घेतलेले आहेत. अशा प्रकारे ही अतिशय होतकरू मुलगी आहे आणि ती जीवनामध्ये तिचं उज्ज्वल भविष्य घडवं पाहत आहे. तर मी तर तिला आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सर्वच दृष्ट्या मदत करणारच आहे. परंतु मी या ठिकाणी जे समाजातील दानशूर असतील, जे सामाजिक संघटना असतील, जे राजकीय नेते असतील, सर्वांना या ठिकाणी विनंती करू इच्छिते की अशा कठीण परिस्थितीमधूनसुद्धा उज्ज्वल यश प्राप्त करणारी मस्के स्नेहा हिला आपण सर्वांनी या ठिकाणी मदत करूया आणि आपल्या औसा शहराचं व तमाम महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करूया, एवढी माझी या ठिकाणी विनंती आहे. धन्यवाद.